नमस्कार आणि बिग हाय. मी तुमची दोस्त आणि होस्ट आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे गृहलक्ष्मी शोभा घराची, पावर्ड बाय ओनली पूजा, इंडियाज नंबर वन पीयू चप्पल, को स्पॉन्सर्ड बाय गोविंद नारायण जोग अँड सन्स ज्वेलर्स अँड इन असोसिएशन विथ आर ए मसाले प्रायव्हेट लिमिटेड. माझ्या इथे आजूबाजूला सर्व महिला अतिशय खूप नटून तटून आलेलं आहे. तर आता आपण एक एक कॉम्प्लेक्स दुसरी गली कोल्हापूर इथे आलेलो आहोत, शाहूपुरी राईट इथे आलेलो आहोत. आणि आता आपण जास्ती वेळ न घालवता आपण आपल्या पहिल्या फेरीला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे लकी गृहिणी. तर आता मी पहिल्या पाच चिठ्ठ्या उचलणार आहेत आणि ज्या लकी गृहिणी ठरणार आहेत ते आपल्याला एक सुंदर आणि छानसा उखाणा म्हणून दाखवणार आहेत. ठीक आहे, तर सुरू करूया आपल्या पहिल्या फेरीला. ठीक आहे, तर आता मी पहिली चिठ्ठी उचलते. सौ अश्विनी तपकिरे, पुढे यायचंय. कुसुम वारंगे, तो वंदना कुलकर्णी. सौ गीता सुतार, समिता राजपूत. तर आता आपण सुरुवात करूया पहिल्या वहिनींपासून. ಗೊಮಟೇಶ್ವರನ ಹೆಬ್ಬರಳಿನ ಮೇಲಿರೋದು ಒಂಬತ್ತು ತೆಂಗಿನಕಾಯಿ, ಅವರ ಪಣೆ ಮೇಲಿರೋದು ಗಂಧದ ಬಟ್ಟು, ಸುರೇಶರ ಹೆಸರಿಗೆ ಹಚ್ಚಿಕೊಳ್ಳುವನು ಕುಂಕುಮದ ಬಟ್ಟು. ದಾಡಿ ಹೋತಾ ಎಡ್ಕ ತೆಲ್ಲ ಬನ್ಲ ರೆಡ್ಕ ಅಸ ನವರ ಲಾಡ್ಕ ಪಣ್ ನೆಶಾಲ ಮೇಳಿನ ಪಡ್ಕ. ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶ್ ತ್ರಿಮೂರ್ತಿ ದತ್ತ ಆನಂದರಾವ್ಸ ನಾವು ಗತೆ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮೀಚ ನಿಮಿತ್ಯ. हिमालय पर्वतात पसरल्या बर्फाच्या राशी जयवंतरावांचे नाव घेते गृहलक्ष्मीसाठी. महालक्ष्मी मंदिरात हळदी कुंकवाच्या राशी अरविंदरावांचे नाव घेते गृहलक्ष्मीच्या दिवशी. तर आता या पाच वहिनींनी सर्वांनीच खूप सुंदर उखाणे घेतलेत, पण आता बघूया की बक्षीस कोणाला मिळते ते गिफ्ट हॅम्पर. तर तुम्हाला काय वाटतं कोणाला मिळालं पाहिजे बक्षीस? मला तर वारंगे वहिनींचं नाव ऐकू येत आहे. तर या सीता वारंगे वहिनी ऑडियन्स पोलनी विजेत्या झालेल्या आहेत. ऑडियन्सला सर्वात त्यांचा उखाणा आवडलाय, त्यामुळे त्यांना ओनली पूजाकडनं एक गिफ्ट मिळत आहे. थँक्यू. आता मी आणखीन पाच चिठ्ठ्या उचलणार आहेत आणि त्या ज्या विजेत्या ठरतील, वहिनी लकी ठरतील, त्या आपल्या बरोबर आपली तिसरी फेरी खेळणार आहेत. विद्या सुतार वहिनी कोण आहेत? सौ स्वाती कदम, सौ मीनल पाटील, सौ सुनीता कोळी, सौ कविता शहा, तर ह्या आपल्या पाच वहिनी ज्या सिलेक्ट झालेल्या आहेत त्या आपल्या बरोबर आपली कितवी फेरी खेळणार आहे? तिसरी. सगळेजण अटेंटिव्ह आहेत म्हणजे तिसरी फेरी खेळणार आहे. ठीक आहे, तर आता मी अजून पाच चिठ्ठ्या उचलणार आहे आणि त्या ज्या लकी गृहिणी ठरतील त्या आपल्या बरोबर आपली चौथी फेरी खेळणार आहे. ठीक आहे, तयार आहात सगळ्याजणी? हो. तर आता मी उचलू चिठ्ठ्या. सौ विद्या शेड बाळे, सौ आरती गवाणे, सौ गीता भोसले, सौ रंजना शिर्के. फायनली तुम्ही कॉंग्रॅट्स. हो संसाराच्या फेऱ्यातून केराबाई जाधव.
तर ह्या ज्या पाच महिने ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते आपल्या बरोबर आपली दुसरी फेरी खेळणार. दुसरी फेरी खेळणार. तिसरी फेरी. बाप रे, तिसरी फेरी खेळणार. बरोबर. आणि ह्या ज्या वहिनींचं सिलेक्शन झालंय ते आपल्या बरोबर आपली. बरोबर. ह्या सगळ्या अटेंटिव्ह आहेत, तुम्ही अटेंटिव्ह नव्हता. तर या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. पण ज्यांचं सिलेक्शन नाही झालंय त्यांनी अजिबात अपसेट व्हायची गरज नाहीये, कारण आपण त्यांच्या बरोबर आपली तिसरी फेरी खेळणार आहोत. पण त्याआधी आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला लाडका शो ज्याचं नाव आहे गृहलक्ष्मी. स्पॉन्सर्ड बाय ओनली पूजा इंडियाज नंबर 1 पीयू चप्पल. को स्पॉन्सर्ड बाय गोविंद नारायण जोग अँड सन ज्वेलर्स इन असोसिएशन विथ आर्य मसाले प्रायव्हेट लिमिटेड. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे गृहलक्ष्मी शोभा घराची. स्पॉन्सर्ड बाय ओनली पूजा इंडियाज नंबर 1 पीयू चप्पल. को स्पॉन्सर्ड बाय गोविंद नारायण जोग अँड सन्स ज्वेलर्स अँड इन असोसिएशन विथ आरे मसाले प्रायव्हेट लिमिटेड. तर आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या तिसऱ्या फेरीला पण सुरुवात करणार आहोत. तर ह्या फेरीचं मी तुम्हाला अटी आणि नियम सांगते आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, ठीक आहे? तर आपापसात तुम्ही डिस्कस अजिबात करायचं नाहीये. फक्त ज्या वहिनींना उत्तर येत आहे त्यांनी फक्त हात वरती करायचं आहे. नो डिस्कशन, ठीक आहे? तर आपण सुरुवात करूया आपल्या तिसऱ्या फेरीला. तर पहिला प्रश्न आहे, चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मितीचे केंद्र कोणत्या शहरात आहे? तुम्ही या. कोल्हापूर. तुमचं नाव? नीता सुनील सुतार. काय बरोबर आहे का उत्तर? बरोबर आहे ना उत्तर? टाळ्या. तर वहिनींनी कोल्हापूर हे उत्तर बरोबर दिलेलं आहे, त्यामुळे त्यांना मिळतंय आरे मसाले प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडनं एक गिफ्ट हॅम्पर. तर आता आपला दुसरा प्रश्न आहे, असे कोणते वृक्ष आहे त्यापासून आपणास लाकूड मिळत नाही? तुम्ही बघितलं उत्तर? मग तुम्ही या वहिनी. तुम्ही नाही, तू त्या. आय लव्ह डर सारी, द पिंक कलर इज ऑसम. कम, उत्तर काय आहे? केळीचे झाड. बरोबर आहे उत्तर. तर वहिनींनी बरोबर उत्तर दिलं, त्यामुळे त्यांना आरे मसाले प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडनं मिळत आहे गिफ्ट हॅम्पर. थँक्यू. तर आता मी शेवटचा प्रश्न विचारणार आहे, पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली? आय विल कॉल हर. येस, कम. शी इज व्हेरी एनर्जेटिक. तुमचं वय काय आहे पहिले सांगते? 63. तरी त्या इतक्या एनर्जेटिक आहेत, मला त्या खूप आवडल्या. खूप तुमची एनर्जी लेवल खूप चांगली आहे. आता उत्तर सांगा. ज्योतिराव फुले. तुम्ही या. सावित्रीबाई फुले. उत्तर बरोबर आहे. टाळ्या. तर वहिनींनी बरोबर उत्तर दिलेलं आहे, त्यामुळे त्यांना आरे मसाले प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडनं मिळत आहे गिफ्ट हॅम्पर. तर आता आपली तिसरी फेरी इथेच संपलेली आहे. आता आपण जाणार आहोत आपल्या चौथ्या फेरीकडे. पण त्याआधी आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला लाडका शो ज्याचं नाव आहे गृहलक्ष्मी शोभा घराची. स्पॉन्सर्ड बाय ओनली पूजा इंडियाज नंबर 1 पीयू चप्पल. को स्पॉन्सर्ड बाय गोविंद नारायण जोग अँड सन्स ज्वेलर्स अँड इन असोसिएशन विथ आरे मसाले प्रायव्हेट लिमिटेड. ब्रेक नंतर आपण सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या शो मध्ये ज्याचं नाव आहे गृहलक्ष्मी शोभा घराची. स्पॉन्सर्ड बाय ओनली पूजा इंडियाज नंबर 1 पीयू चप्पल. को स्पॉन्सर्ड बाय गोविंद नारायण जोग अँड सन्स ज्वेलर्स अँड इन असोसिएशन विथ आरे मसाले प्रायव्हेट लिमिटेड. तर आता आपण आपल्या तिसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत, ठीक आहे? ज्या लकी गृहिणी ठरलेल्या आहेत त्यांच्या बरोबर आपण ही फेरी खेळणार आहोत. तर आता मी तुम्हाला ही राऊंड काय आहे तुम्हाला सांगते. फेरी काय आहे, ह्यामध्ये काही चिठ्ठ्या आहेत, त्यामध्ये काही ना ऍक्टिव्हिटीज लिहिल्या आहेत, ठीक आहे? तर एक वन बाय वन वहिनींनी येऊन एक चिठ्ठी उचलायची आणि मी त्यांना सांगणार आहे की त्या चिठ्ठीमध्ये कोणती ऍक्टिव्हिटी लिहिली आहे. तर तुम्ही त्यानुसार ती ऍक्टिव्हिटी आम्हाला करून दाखवायची आहे. कोण येत आहे पहिले? तुम्ही. ठीक आहे, उचला. तुम्ही 5 वर्षाच्या आहात आणि तुम्ही तुमच्या आईकडे
चॉकलेट मागत आहात याची तुम्हाला ऍक्टिंग करून दाखवायची. चला, मी तुमची आई आहे. ठीक आहे, मी येते पुढे. मम्मी मला दे ना चॉकलेट, मला चॉकलेट खायचं आहे. माझ्या मैत्रिणीला स्कूलमध्ये भरपूर चॉकलेट्स आणले, तुला एक पण देत नाहीस. नाहीतर मी बाबांना नाव सांगणार, तुझं मला चॉकलेट आत्ताच्या आत्ता पाहिजे. कोणतंही असू दे, मला चॉकलेट पाहिजे. प्लीज मम्मा, प्लीज प्लीज प्लीज. ठीक आहे, बहिणींनी अतिशय सुंदर ऍक्टिंग केलेली आहे. मला माझ्याकडे आता चॉकलेट नाही आहे, नाहीतर मी त्यांना खरंच चॉकलेट दिलं असतं. सिरियसली, टाळ्या होऊन जाऊ द्या या. तर आता दुसऱ्या वहिनी आपण त्यांना काय ऍक्टिव्हिटी मिळते ही बघूया. सैराट चित्रपटातील आर्ची चा फेमस डायलॉग म्हणून दाखवा. चला 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 चला, मी सांगते की डायलॉग काय येतो. ठीक आहे, मराठीत सांगितलेला समजत नाही, इंग्लिश मध्ये सांगू. आय लव्ह यू. समजत नाही, इंग्लिश मध्ये सांगू. आय लव्ह यू. अरे वा, सुंदर. यू लव्ह मी. तिसरा कोण येत आहे? तुम्ही या वहिनी, तुम्हाला तुमच्या पतीची नक्कल करून दाखवायची आहे. तुम्ही गिफ्ट मागितलं सपोज काय, कि मला सपोज मोबाईल हवाय किंवा काय हवंय, तर ते काय रिॲक्ट करतात? हो, पगार आल्यावर घेऊया. अच्छा, पण मिळत तुम्हाला का गिफ्ट? मिळत म्हणजे सांगितलेलं मिळत. ठीक आहे, टाळ्या जोरात. या वहिनींना आलेला आहे शेजारचा कुत्रा. तुमच्या मुलाला चावला आहे, तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांची भांडण करत आहात, कसं करून दाखवाल? तुम्ही असं कधी केलंय रिअल मध्ये? केलंय म्हणजे तुम्हाला इझी आहे. मी काय कळतंय का नाही, कुत्र्याला बांधून वगैरे ठेवता येते का नाही? मुलांना चावायला वगैरे सोडलंय, काहीतरी झाले तर जास्त चावलं वगैरे काय झालं तर म्युन्सिपॅलिटी मध्ये कळवून येते. तुमच्या कुत्र्याला नेऊन दे, नाहीतर बांधून ठेवा. नॉन स्टॉप म्हणतात, नाहीतर सगळ्या कुत्र्यांना चावेल ते. अच्छा, आणि तुम्ही असं बोलून तुमच्या शेजारी ऐकतील तुम्हाला वाटतंय? परत गल्ली येऊ देणार नाही बांधून त्याला. मासे विकणाऱ्या बाईची नक्कल करून दाखवायचे तुम्हाला. तुम्ही पहिले नॉनव्हेज खाता का? हो खाते. मग ठीक आहे, मग तुम्हाला इझी आहे. हो, मासे घ्या. मासे मासे आहेत का? मासे पाहिजेत का? 10 रुपयाला दाती बांगडा बोंबील सुरमई घ्या. सुरमई खूप सुंदर करून दाखवली. मी तर तुमच्याकडनं घेईन मासे. मी तर घेणार तुमच्याकडनं मासे. तुम्हाला काय वाटतं सर्वात चांगली ऍक्टिंग कोणी केली आहे? सर्वात चांगली ऍक्टिंग करून दाखवली आहे. आणि हे सगळे युनॅनिमस ओपिनियन आहे, राईट? तुम्हाला सगळ्यांना वाटतंय ना? ठीक आहे, तर ह्या वहिनींना मिळते आरे मसाले प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडनं एक गिफ्ट हॅम्प. आणि ह्या वहिनींना सुद्धा मिळते आरे मसाले प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडनं एक गिफ्ट हॅम्प. तर आता आपली तिसरी फेरी इथेच संपलेली आहे. आपण जाणार आहोत आपल्या चौथ्या फेरीकडे, पण त्याआधी आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला लाडका शो ज्याचं नाव आहे गृहलक्ष्मी शोभा घराची. स्पॉन्सर्ड बाय ओनली पूजा इंडियाज नंबर 1 पीयू चप्पल. को स्पॉन्सर्ड बाय गोविंद नारायण जोग ज्वेलर्स अँड सन्स अँड इन असोसिएशन विथ आरे मसाले प्रायव्हेट लिमिटेड. चॅनल बी द्वारा आयोजित गृहलक्ष्मी शोभा घराची. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या शो मध्ये ज्याचं नाव आहे गृहलक्ष्मी शोभा घराची. स्पॉन्सर्ड बाय ओनली पूजा इंडियाज नंबर 1 पीयू चप्पल. को स्पॉन्सर्ड बाय गोविंद नारायण जोग अँड सन्स ज्वेलर्स अँड इन असोसिएशन विथ आरे मसाले प्रायव्हेट लिमिटेड. तर आता आपण आपल्या चौथ्या फेरीला सुरुवात करणार आहोत. तर ज्यांचं सिलेक्शन झालंय ते ह्या आहेत ना, तुम्ही आहात. तर आता आपली चौथी फेरी जी आहे ती आहे गेम शो.
तर आता मी तुम्हाला आमचा हा गेम आजचा एक्सप्लेन करणार. तुम्हाला जसं दिसतं इथे एक बाटली आहे, तर तुम्हाला तीन असे बॉल्स दिले जाते. तर तुम्हाला ह्या डिस्टन्सवरनं असा हा बॉल टाकायचा आहे बादलीमध्ये. तुम्हाला तीन चान्स दिले जातील. ज्यांचा बॉल बादलीमध्ये जाईल त्या ह्या गेमच्या विनर ठरतील. तर वहिनी तयार आहात तुम्ही? थोडक्यात चुकला तुमचा. अरे रे नाही. तिसऱ्या कोण आहे तुम्ही? अरे तुम्हाला काय वाटतं, तुम्ही टफ कॉम्पिटिशन देऊ शकाल यांना? ट्राय करते. ट्राय करा तुम्ही. अरे तर आता आपल्या गेम शो च्या विजेत्या ठरल्या आहेत सौ केराबाई जाधव वाईनी. तर त्यांना ओनली पूजा यांच्याकडनं मिळत आहे गिफ्ट हॅम्पर. पण आपण परत भेटणार आहोत याच वेळी पण सम अदर लोकेशन. तोपर्यंत हम है राही प्यार के फिर मिलेंगे चलते चलते. आमच्या इथे आलात त्याबद्दल धन्यवाद आणि आम्हाला हा पहिला मान दिलात. मॅडम आपण इथे आलात आणि आम्हाला मान जो दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. लक्ष्मी